मित्र हो आजपासून आहार गाता आजच्या सदरात विषयी शरीरात कोलेस्टरॉल दोन तऱ्हेने मिळते एक अन्नातून आणि दुसरे शरीरात तयार झालेल्या कोलेस्टरॉलमधून सर्वसाधारण अन्नातून फक्त एक तृतीयांश कोलेस्टरॉल मिळते आणि बाकी राहिलेले दोन तृतांश कोलेस्टरॉल आपल्या शरीरातच तयार होते प्रतिदिन आपल्या शरीरात जवळजवळ एक हजार मिलीग्रॅम कोलेस्टरॉल निर्माण होते आणि त्यापैकी सुमारे तीनशे मिलीग्रॅम आहारातून थेट मिळत असते अन्नातून मिळणारे कोलेस्ट्रॉल फक्त प्राणीजन्य उदाहरणार्थ मांस मासे अंडी वगैरे पदार्थातूनच मिळते वनस्पतीजन्य पदार्थात ते नसते तूप लोणी वनस्पती वगैरे आहारात वापरल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल निर्माण व्हायला मदत होते एकशे पन्नास ते दोनशे पन्नास मिलीग्रॅम एक हजार मिली रक्तामध्ये असते हे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण दोनशे पन्नास मिलीग्रॅमच्या वर गेल्यास हृदयाला धोका असतो यामुळे कोलेस्ट्रॉलविषयी काळजी घेणे गरजेचे आहे धन्यवाद